कवठे महंका पोलिसांकडून धडक दंड वसूल मोहीम राबवण्यात येते. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. सांगलीच्या कवठे महंका शहरात आज सकाळी 10 वाजता पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे साहेब यांनी स्वतः रस्त्यावर उतरून धडक कारवाईची मोहीम राबवली आहे. जुने बस स्थानक परिसर, म्हसोबा मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, युवाणी चौक, जत रस्ता या ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सकाळी जी आस्थापनं उघडण्यास परवानगी दिली त्यांना कोरोनाचे सर्व नियम पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या. या दरम्यान दंडात्मक कारवाई करताना समजूतदार लोक नियमांची पायमल्ली करूनही वाद घालताना दिसून येत होते. पोलीस गाडी येताच भाजी विकण्यास बसलेल्या भाजी विक्रेत्यांनी मात्र धूम ठोकलेली पाहायला मिळाली. या सर्व कारवाईच्या मोहिमेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजीराव करे साहेब, हवालदार अमीर शाह फकीर, प्रताप देसाई, दीपक गायकवाड, होमगार्ड चव्हाण यांनी भाग घेतला होता. लक्ष्मण सनगर, SBN मराठी, कवठे महंकाळ.